नमस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या बापट स्मृती व्याख्यानाच्या ह्या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कैलासवासी वामन विश्वनाथ बापट आणि कैलासवासी पार्वतीबाई बापट यांच्या स्मरणार्थ बापट कुटुंबियांनी ठेवलेल्या देणगीमधून दरवर्षी इतिहासविषयक एक व्याख्यान हे आयोजित केलं जातं. ही व्याख्यानमाला गेली 40 वर्ष अव्याहतपणे चालू आहे आणि दरवर्षी नवे वक्ते नवीन विषयावर आपले विचार प्रकट करत असतात. या व्याख्यानमालेतलं 41वं पुष्प ह्या वर्षी गुंफण्यासाठी डॉक्टर अनुराधा रानडे यांना आम्ही निमंत्रित केलं असता त्यांनी आनंदाने होकार दिला आणि त्या आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दानपत्रांचा वारसा, गैरप्रकार, विवाद आणि न्यायनिवाडा ह्या विषयावर त्यांचे विचार त्या आज आपल्यासमोर मांडणार आहेत. डॉक्टर अनुराधा रानडे यांच्या थोडक्यात परिचय मी सुरुवातीला करून देतो. मुंबई विद्यापीठामधूनच त्यांनी BA पासून PhD पर्यंतचं सर्व शिक्षण घेतलं, म्हणजे BA, MA, MPhil आणि PhD. त्याचप्रमाणे अनेक वर्ष पेंढारकर कॉलेजमध्ये त्या शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्या ठिकाणी विभाग प्रमुख आणि पुढे प्राचार्य म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अध्ययन अध्यापनाबरोबरच संशोधनातही त्या कायम अग्रेसर राहिल्या. NAAC आणि UGC यासारख्या महत्त्वाच्या विद्यापीठाशी संबंधित असलेल्या बॉडीजवरच्या कमिटीजमध्ये काम करण्याचाही अनुभव त्यांना मिळाला. UGC आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या फेलोशिप ह्या देखील त्यांना मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे व्होकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड हे सुद्धा त्यांना रोटरी क्लबतर्फे देण्यात आलं. विशेषतः इतिहास आणि त्यातही पुराभिलेख हा जो महत्त्वाचा भाग असतो, ज्याच्यामुळे प्राचीन इतिहासावर प्रकाश पडण्यास मदत होते, त्याच्यामध्ये काम करत असताना ह्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जसं एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि प्लेस नेम सोसायटी ऑफ इंडिया या म्हैसूरमधल्या संस्था, किंवा दिल्लीमधली एन्शियंट सायन्सेस अँड आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचं सभासदत्व रानडे मॅडमना लाभलं. त्याचप्रमाणे त्यांच्या नियामक मंडळावरही त्या अनेक वर्ष कार्यरत आहेत. रानडे मॅडमचा एक वेगळा परिचय करून द्यायला मला आनंद होतोय, तो म्हणजे स्पोर्ट्स आणि NCC या माध्यमातूनही त्यांनी खूप मोठं योगदान हे आपल्याला दिलेलं दिसतं. आणि NCC मध्ये जे खूप भरीव कार्य त्यांनी केलं, त्याबद्दल रक्षा मंत्रालयातर्फे लॉंग सर्व्हिस मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाचं जे स्पोर्ट्समधलं सर्वोच्च अवॉर्ड असतं, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स अवॉर्ड, ते पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारासाठी 1987 सालीच मॅडमना लाभलेलं आहे. 15 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 65 पेक्षा जास्त शोधनिबंध हे त्यांच्या नावावर जमा आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिरेखेस आज आपल्याला इथे निमंत्रित करण्याचा योग आला आहे आणि त्यांच्याकडून आपण दानपत्रांच्या वारशाविषयीची माहिती ही आज घेणार आहोत. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता मॅडमना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. ज्येष्ठ पुराभिलेख तज्ञ कैलासवासी डॉक्टर शोभना गोखले यांचे पिताश्री कैलासवासी वा वी बापट आणि मातोश्री कैलासवासी पार्वतीबाई बापट यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित वार्षिक व्याख्यानमालेतील 41वे पुष्प गुंफण्यासाठी आपण मला आमंत्रित केले आहे. हा बहुमान दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आणि श्री बाल मुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राचे मनपूर्वक आभार मानते. बापट कुटुंबियांनी सुरू केलेल्या या व्याख्यानमालेत सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे आणि मी त्यांचेही आभार मानते. आज मी ज्या विषयावर माझे विचार मांडणार आहे तो म्हणजे दानपत्रांचा वारसा, गैरप्रकार, विवाद आणि न्यायनिवाडा.
सर्वप्रथम आपण दान म्हणजे काय या विषयाकडे वळू. पृथ्वी तलावर मानवी संस्कृतीचा उदय हा भूपृष्ठावरच झाला. मानव आणि भूमी यांचे फारच गहिरे नाते आहे. अति प्राचीन मध्ययुगीन मानवापासून ते आजता गायत मानवी प्रगतीचा लेखाजोखा हा जमिनीशी निगडीत राहिला आहे. नवाश्म युगापासून मानवाने जमीन कसून त्यातून धान्योत्पादन करायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या जमिनी लागवडी योग्य करून त्यातून धान्योत्पादन करणे हा मानवाच्या स्थिर जीवनाकडे जाणाऱ्या प्रवासातला एक प्रमुख टप्पा होता. भूमीला खूप महत्व आले आणि मानवाला अन्न पुरवणारी म्हणून तिला देवता स्वरूपही प्राप्त झाले. दान देणे ही एक फार मोठी उदात्त भावना आहे. आपल्या जवळ असलेली वस्तू संपत्ती इत्यादी विना मोबदला दुसऱ्याला देऊन टाकणे हे कृत्य म्हणजे दान होय. आपल्यापाशी असलेल्या धनधान्यादी वस्तू श्रद्धापूर्वक गरजवंताला देणे हेही दानच. प्राचीन वाङ्मयात दानाबरोबरच दक्षिणेचे उल्लेखही अनेक वेळा येतात. यापैकी दक्षिणा ही पुरोहिताने यज्ञकर्म संपन्न केल्याची बिदागी म्हणून दिली जाईल. परंतु दान ही संकल्पना अधिक उदात्त ठरली. दानधर्म करणे, धर्मादाय दान देणे हे तर बहुतेक सर्वच धर्मांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतही दानधर्म प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व आहे. दानांच्या विविध प्रकारांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात आढळतो. उदाहरणार्थ सात्विक दान, राजसदान, तामसदान इत्यादी. प्राचीन भारतीय वाङ्मयात दान आणि दक्षिणा यांमधून जी बहुमूल्य माहिती मिळते त्यातून दान परंपरेवर मोठा प्रकाश टाकता येतो. उत्तर वैदिक कालखंडापासून गोदान, सुवर्णदान यांसारख्या दान प्रकारांचे उल्लेख मोठ्या प्रमाणावर येतात. त्याचप्रमाणे हत्ती, घोडा, घर इत्यादींचे दान हे तर महादान म्हणून ओळखले जाईल. याच कालखंडात कधीतरी भूमिदान देण्याची प्रथा सुरू झाली असावी. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण आमराईची जमीन विकत घेऊन श्रावस्तीच्या अनाथ पिंडकाने ती गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांच्या निवासस्थानासाठी सम्राट अशोकाच्या आश्रयाने पाटलीपुत्र मध्ये तिसरी बौद्ध धर्म परिषद संपन्न झाली. त्यात घेतलेल्या निर्णयानुसार विस्तृत संख्येने बौद्ध भिक्षू धर्म प्रचारार्थ भारतात आणि भारताबाहेर पाठवण्यात आले. दख्खनच्या पठारी भूप्रदेशात, महाराष्ट्राच्या भूप्रदेशात महाधर्म रक्षित तर महाराष्ट्राच्या कोकण प्रांतात किनारपट्टीत म्हणजे अपरांतात यौन धर्म दख्खित यांना धर्मप्रचारक म्हणून पाठवण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर इथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचे झाले तर सातवाहन काळात बौद्ध धर्माला मोठा राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला. जसजसा बौद्ध धर्माचा प्रसार होऊ लागला तस तसे त्यांच्या अनुयायांची आणि भिक्षूंची संख्याही वाढली आणि त्यांच्या वास्तव्यासाठी विहार आणि धार्मिक गरज म्हणून पूजास्थल म्हणून स्तूप यांसारख्या कितीतरी गुंफा कोरल्या गेल्या आणि स्थापत्याची निर्मिती केली गेली. लाभारसाने बनलेल्या खडकाळ डोंगराळ भागात जागतिक वारसा ठरेल असे मोठे लयन स्थापत्य निर्मित झाले. हे लेणी वैभव राजाश्रय आणि प्रामुख्याने लोकाश्रयाने निर्माण झाले आहे. बौद्ध धर्म प्रसाराच्या सुरुवातीस बौद्ध भिक्षूंची गरज असलेली स्थापत्य कामे निर्माण झाली आणि हेच ते चैत्य, स्तूप आणि विहार यांच्या निर्मितीसाठी लोकांनी विपुल प्रमाणावर देणग्या दिल्या
आणि त्या दानातूनच हे वैभव उभे राहिले. खरे तर खडकातून केवळ छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने अशा लेण्या कोरून काढणे हे मोठे वेळखाऊ आणि खर्चिक काम होते. परंतु धर्मभावनेने पुण्य प्राप्तीसाठी या लेण्यांच्या निर्मितीसाठी होणाऱ्या खर्चात सहभागी होण्यासाठी हजारो दाते पुढे आले. कोण होते हे दाते? तर हे होते सर्वसामान्य बौद्ध उपासक, भिक्षू भिक्षुणी, इतर धर्मीय, राजे रजवाडे, त्यांचे मंत्री मांडलिक, सर्वसामान्य लोक, विविध व्यावसायिक, व्यापारी, व्यापारी संघटना या सर्व पुढे आल्या आणि त्यांच्या धर्मार्थ देणग्यांमधून शैल स्थापत्याची निर्मिती झाली. अशा तऱ्हेने शेकडो लेण्या कोरल्या गेल्या. कारले, भाजे, जासिक, जुन्नर, कानेरी, कुडा, महाड, कोल, अजिंठा, वेरूळ यांसारख्या ठिकाणी या शैलगृहांची निर्मिती झाली. या लेण्यांसाठी देणगीदारांनी देणगी म्हणून काय दिलं? तर एखादं लेणं बांधण्याचा खर्च उचलला, चैत्यगृह, स्तूप, विहार, लेण्यांमधील स्तंभ, पाण्याची कुंड, ओवऱ्या, बसायचे बाग, स्तूपाभोवतालचा प्रदक्षिणापथ, रस्ते, भोजन मंडप इत्यादींच्या निर्मितीसाठी खर्च उचलला. शिवाय रोखीनेही देणग्या दिल्याचे म्हणजे आजच्या भाषेत फिक्स डिपॉझिट अथवा अक्षय निधीच्या रूपात तत्कालीन व्यापारी श्रेणींकडे ठेवी ठेवून त्याच्या व्याजातून भिक्षू संघाच्या योगक्षेमाची गरजांची सोयही केली गेली. अशा ठेवींवर तत्कालीन प्रतिवर्ष 9-12% व्याज असल्याचेही नमूद केलं गेलं आहे. जसजशी विहारांची निर्मिती होऊ लागली तसतशी भिक्षू संघाची संख्याही वाढू लागली. या वाढत्या संख्येचा उदरनिर्वाह केवळ भिक्षेवर होणे अशक्य असावे म्हणून पुढील काळात भिक्षू संघांना शेत जमिनींचे दान दिले जाऊ लागले. या जमिनी भिक्खू हल म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. बौद्ध भिक्षू अथवा संघ हे देणगीदारांचे शुभचिंतन करून त्यांना पुण्य प्राप्तीचे आशीर्वाद देत असावे. पुण्य प्राप्ती होणे ही देणगीदारांची मानसिक भावनिक गरज असणार तसं कोरीव लेखांमधून आपल्याला स्पष्टच दिसत. कारण विशिष्ट देणगी देताना हे दान पुण्य प्राप्तीसाठी करत आहे अथवा कुटुंबियांच्या कल्याणार्थ करत आहे असे कित्येक उल्लेख आपल्याला कोरीव लेखांमधून दिसतात. उदाहरण घ्यायचं झालं तर कानेरीच्या लेखांमध्ये वरचेवर उल्लेख येतात की हे दान स्वकल्याणासाठी दिलं आहे अथवा हे दान माता पित्यांच्या कल्याणासाठी आणि सर्व कल्याणासाठी म्हणजे जगाच्या कल्याणासाठी, फॉर द वेलफेअर ऑफ ऑल लिव्हिंग बिईंग अशाही देणग्या देऊन पुण्य प्राप्तीचा हेतू अत्यंत स्पष्ट केलेला आहे. दान म्हणून मिळणाऱ्या विविध वस्तू, द्रव्य अथवा स्थापत्य कामाची निर्मिती या सर्वांहून अधिक महत्व भूमिदानाला मिळाले. भूमिदानाचा लाभ हा नैमित्तिक न राहता नित्य स्वरूपाचा ठरला. जमिनीची लागवड करून मिळणारं उत्पन्न हे नित्य स्वरूपाचे असल्याने भूमिदान हे सर्वाधिक आकर्षक आणि लोकप्रिय दान ठरले. शिवाय भूमिदानामुळे पुण्यप्राप्ती होणार हा दात्यांचा विश्वास होता. त्यामुळे पुण्यप्राप्तीसाठी भूमिदान हे सर्वश्रेष्ठ दान ठरले. स्मृतींनीही त्याचा मोठा गौरव केलेला आहे आणि भूमिदान ही एक हे एक पुण्यकारक कर्म आहे असा त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे. प्रत्यक्ष भूमिदानांची लेखी नोंद ही आपल्याला सातवाहन काळापासून दिसते. अशी सर्वप्रथम भूमिदाने ही बौद्ध भिक्षू संघास दिली गेली. त्यामागचे कारण म्हणजे सुरुवातीला भिक्षू संघांची संख्या मर्यादित असणार, त्यावेळी केवळ भिक्षा मागून निर्वाह करणे त्यांना शक्य असावे. परंतु जसजशी भिक्षू संघाची वाढ झाली तसतस केवळ भिक्षेवर निर्वाह करणे बहुधा त्यांना कठीण जाऊ लागले आणि
जर शेत जमिनींचे दान दिले तर त्या कसून त्यातून अन्नधान्य मिळवून निर्वाहासाठी वापरणे शक्य झाले असणार आणि म्हणून शेत जमिनी ह्या भिक्षू संघास दान दिल्या गेल्या. अशा भिक्षू संघास दिलेल्या जमिनी भिक्षू हल म्हणून ओळखल्या जातात. पुढील काळात बौद्ध संघाप्रमाणेच वैदिक धर्मियांमध्येही विशेषतः पुरोहित विद्वान ब्राह्मण यांनाही दान म्हणून भूमिदान देण्याची प्रथा सुरू झाली. बौद्धांना मिळालेली जमीन ही भिक्षू हल म्हणून ओळखली जात असे ब्राह्मणांना मिळालेल्या जमिनी या ब्रह्मदेय म्हणून ओळखल्या जात. ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या मिळालेल्या जमिनीचा उपभोग हा वंश परंपरागत रित्या घेण्याचा हक्क सुद्धा दिला जाईल. अशा वेळी एक समस्या निर्माण झाली असावी, ती म्हणजे एखाद्याला मिळालेले भूमिदान त्याच्या वारसांकडे गेल्यानंतर काही पिढ्यांनंतर काय पुरावा राहणार, काही समस्या वाद निर्माण झाले तर पुढे काय करायचे. अशा विचारातून बहुधा ताम्रपटांच्या स्वरूपात दानपत्र कोरले जाऊन ते हस्तोदक पूर्वक अथवा धारापूर्वक त्याच्याकडे सुपूर्त केले जाईल. असे ताम्रपट अथवा ताम्रशासन हे त्याचे वंशज अतिशय म्हणजे जीव लावून जीवापाड जपत असत, कारण ते उपभोगत असलेल्या वंश परंपरागत जमिनी व त्यावरचा हक्क यांच्या बाबत ती एक तऱ्हेची पावती अथवा अधिकार पत्रच होते. पुढील काळातही ही भूमिदान प्रथा चालूच राहिली, तिची परंपरा झाली. पुण्य प्राप्तीचा तो एक मार्ग समजला जाईल, परंतु दुसरंही कारण होत. मुळात प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये विपुल जमीन उपलब्ध होती, त्या मानाने लोकवस्ती तुरळक होती. त्यामुळे उदरनिर्वाहाच्या कायम सोयीसाठी जमिनी देऊन लोकांना वसाहती करण्यासाठी उद्युक्त करायचे आणि जमिनी लागवडीखाली आणून कृषी उत्पादनही वाढवायचे असा हे दुहेरी हेतू त्यामागे असावा. वैयक्तिकरित्या मिळालेली जमीन ही एक भोग्य असे, म्हणजे त्या जमिनीचा हक्क व्यक्ती व तिचे कुटुंब यांचे कडे असे आणि तो वंश परंपरागत रित्या चालत असे. आता भूमिदान त्याचं स्वरूप नेमकं कसं होतं, तर विविध स्वरूपाचं भूमिदान होतं. कधी शेत जमिनींचे तुकडे दिले जात, कधी फळबागा दिल्या जात, तर कधी ग्रामदान. यापैकी दान दिलेल्या जमिनीचे हक्क बहुधा दानग्रहीकडे म्हणजे दान स्वीकारणाऱ्याकडे सुपूर्त केलेला असतो. शिवाय त्या जमिनीच्या सीमारेषेत असलेल्या निधी निक्षेप जल पाषाण अक्षिणी आगामी सिद्ध आणि साध्य अशा सारख्या 8 प्रकारच्या उत्पन्नाचा मालकी हक्कही दानग्रहीकडे दिलेला असे. कधी फळ बागा वाटिका सारख्या अधिक उत्पन्नाच्या जमिनी दिल्या जात, तर कधी विविध प्रकारचे वृक्ष लावण्यासाठी जमिनीचे तुकडे दिले असत, असे स्पष्ट उल्लेख जुन्नरच्या कोरीव लेखांमधून मिळतात. हे त्याचं उदाहरण. ग्रामदानाचे स्वरूप मात्र वेगळं होत. ग्रामदान म्हणजे संपूर्ण गावातील जमिनींचे दान नसून गावापासून सरकारकडे जाणारे उत्पन्न हेच दानग्रहीकडे येईल. तसेच त्या गावातील देव ब्राह्मणांना दिलेल्या जमिनी आणि घर सोडून उरलेल्या भागावर दानग्रहीचे स्वामित्व प्रस्थापित होते. तरीही केवळ सरकारी उत्पन्न सरकारकडे न जाता दानग्रहीकडे तो वाटा येत असे. काही वेळा मात्र तेथील सरकारी जमिनी पडीक असल्यास त्या लागवड योग्य करणे आणि त्यातून उत्पन्न घेऊन त्याचा उपभोग घेणे हे मात्र शक्य होत. परंतु ग्रामदानात प्रामुख्याने गावाकडून शासनाला मिळणारे उत्पन्न हेच केवळ दान दिले जाईल आणि तेथील जमिनींवर मालकी हक्क न मिळता दानग्रही
उत्पन्नाचाच केवळ उपभोग घेऊ शकेल. पुढील काळात अग्रहारासारख्या वसाहती निर्माण झाल्या. अशा वसाहती म्हणजे अनेक ब्राह्मणांना जमीन दान करून तेथे वसाहत निर्माण करणे. अशा अग्रहारातील जमिनी या गणभोग्य असत. गणभोग्य म्हणजे सामुदायिक मालकीच्या. अशा अग्रहारातून जेवढे दानग्रही ब्राह्मण असतील त्यांना साधारणपणे समान उत्पन्न मिळावे या दृष्टीने जमिनीचे वाटप केले जाईल. दान तर दिले, दानपत्रही दिले गेले, तरी दान दिलेल्या जमिनींबाबत लोकांना नेमकं कसं कळणार, स्थानिक प्रशासनाला कशी माहिती मिळणार, आणि जर कळलं नाही तर त्या जमिनींचा नेमका ताबा कसा घेता येणार, शिवाय तिथे काही बखेडा उत्पन्न झाला तर, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु याबाबत सांगायचं झालं तर भूमिदान विषयक राजाज्ञा ह्या ग्रामपती, विषयपती, राष्ट्रपती अशा वेगवेगळ्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात असेही उल्लेख आपल्याला दानपत्रातून मिळतात. म्हणजे अशा जमिनींचा ताबा घेण्यास काही अडचण येत नसणार. जेव्हापासून वैदिक धर्मात मूर्ती पूजा सुरू झाली तेव्हापासून देवदेवतांच्या पूजेसाठी मंदिर स्थापत्याची निर्मिती झाली. तेव्हा मंदिर स्थापत्याच्या निर्मितीसाठीही दान देणग्या मिळू लागल्या. विविध प्रकारच्या दानांचा रोख पैसे, वस्तू, जमिनी इत्यादींचे शेकडो उल्लेख आपल्याला दानपत्रांतून मिळतात. मग ते शिलालेख असोत की ताम्रपट. दानपत्रे ही धर्मशासन अथवा ताम्रशासन म्हणून ओळखली जातात. असे दान हे विविध प्रसंगांनी दिल्याची उदाहरणे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर पर्वणी निमित्त दिलेले दान, चंद्रग्रहणानिमित्त किंवा सूर्यग्रहणानिमित्त दिलेले दान, अर्धोदय पुण्यकाली दिलेले दान, महापर्वणी, उत्तरायण संक्रांती, अक्षय तृतीया, युगादी पर्वणी इत्यादी सारख्या योगात दिलेले विविध प्रकारचे दान. आणि हे दान विशिष्ट हेतूंनीही दिल्याचं आपल्याला दिसतं. बहुसंख्य वेळा अशा दानाचा हेतू कोरीव लेखांमधून म्हणजे दानपत्रातून स्पष्ट लिहिलेला दिसतो. दानच द्यायचं झालं तर उदाहरणार्थ देवतेच्या अष्टांग भोगासाठी, पूजा विधीसाठी, ब्राह्मण भोजनासाठी, पंच महायज्ञ म्हणजे बली, चरू, वैश्वदेव, अग्निहोत्र, अतिथी पूजन यांसाठी हे दान देत आहे असे दानपत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. दान प्रथा आणि परंपरेविषयी थोडक्यात जाणून घेतल्यावर आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे दान म्हणून मिळालेल्या वंश परंपरागत जमिनींचे म्हणजे भूमिदानांचे पुढील पिढ्यांमध्ये काय स्थित्यंतर झाले असावे, पुढील पिढ्यांना त्याचा निर्वेधपणे उपभोग घेता आला का नाही, की काही समस्या निर्माण झाल्या, जर असल्या समस्या असल्या तर त्या काय झाल्या, त्यात काही गैरप्रकार झाले का, इत्यादी अनेक समस्या आपल्या पुढे होतात. भूमिदान प्रथा ही उत्तरोत्तर लोकप्रिय ठरली याचा उल्लेख केलेलाच आहे. त्यामुळे मिळणारे उत्पन्न, सोयी सवलती, विशेष अधिकार यांबाबत एवढे आकर्षण लोकांना निर्माण झाले की असे लाभ मिळावे म्हणून बनावट ताम्रपट तयार केले गेले. बहुधा भूमिदान प्रथा सुरू झाल्यानंतर ताम्रपटांद्वारे जेव्हा हक्क दानग्रहींकडे सुपूर्त केले गेले व हे ताम्रपट दानपट त्याच्या हक्काचे पुरावे ठरले, तेव्हापासूनच लगेच कधीतरी अशा हक्कांचे बनावट पुरावे म्हणजे बनावट ताम्रपट बनवणेही सुरू झाल्याचे दिसते. हा सर्वात मोठा गैरप्रकार ठरला. स्वार्थासाठी बनावट ताम्रपट करण्याची प्रथा ही फार जुनी असून अशा लेखांना कूट शासन अथवा कुताम्र हे नाव मिळालेले आढळते.
उदाहरणार्थ इसवी सन 631 मधला सम्राट हर्षवर्धनाचा मधुवन इथल्या लेखात अशाच एका दानपत्राचा खोटेपणा उघडकीस आला तेव्हा एका ब्राह्मणाकडून तो उपभोगत असलेले सोमकुंडिका नावाचे गाव त्याच्याकडून काढून घेतल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तर चालुक्य नृपती विनयादित्याच्या नावे असलेले काढलेले असे अनेक बनावट ताम्रपट दानपट आढळून येतात. उदाहरणार्थ विनयादित्याचे कासार शिरसी, कोल्हापूर, धारवाड, बेल्लारी, दिवे आगर, पाली इत्यादी ठिकाणचे असेच बनावट दानपट आहेत. बनावट दानपत्रे ही वेळोवेळी बनवली जात असतात. काही वेळा ती उघडकीस आल्यावर ती रद्द केल्याचं हर्षवर्धनाच्या दानपटावरून निदान कळत तरी. परंतु विनयादित्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट ताम्रपट मिळाले हे त्यावेळी उघडकीस आलं असेल का? असले तर त्यावर काय कारवाई झाली, नसले तर त्याचं प्रशासन त्याबाबत जागरूक नव्हते का? असे सारेच प्रश्न आहेत. अशा कितीतरी भूमिदानांचे बनावटरित्या दानपट तयार करून घेऊन कित्येकांनी त्यांच्या वंशजांनी उपभोग घेत गैरप्रकार केला असेल. कितीकांनी तसा केला हे काळालाच ठाऊक आहे. दानपत्रांमध्ये आणखीही काही गैरप्रकार होत असावेत अशी काहीशी चाहूल लागते, ती त्यात घातलेल्या शपथेवरून आणि शापवचनांवरून. एखाद्या दानपत्राच्या लेखांती शापवचन घालण्याची पद्धत इसवी सनाच्या 5व्या शतकापासूनच रूढ झाली. हे शापवचन कोणाला दिलं जाईल? तर दानपत्रात करून दिलेले दान मोडेल अथवा त्याला बाधा आणेल अशा व्यक्तीला उद्देशून हे शापवचन दिलं जाईल. त्यात प्रामुख्याने स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा षष्टी वर्ष सहस्राणी विष्ठाया जायते कृमी या श्लोकाची योजना प्रामुख्याने केलेली आढळते. पुढे महाराष्ट्रात यादव शिलाहारांच्या काही दानपटांमध्ये शापवचन मराठीत घालण्याची प्रथाही सुरू झाली आणि गद्धे गाळ जे ऍस्कर्स या नावाने प्रसिद्ध आहे असं वचन रूढ झालं. हे शापवचन रूढ झालं. उदाहरणार्थ परळच्या शिलालेखात तेहाची माय गाढवे झविजे असा स्पष्ट उल्लेख गद्देगाळीचा आहे. गद्देगाळ कधी शब्द रूपाने, कधी उठाव चित्राद्वारे, तर कधी शब्द व चित्र या दोन्ही रूपाने व्यक्त होते. उदाहरणार्थ वेळूस, कोपराड, कालवार इथल्या सारखे शिलालेख जे आहेत त्यात शब्द आणि चित्र या दोन्ही रूपाने गद्देगाळ व्यक्त झालेली आढळते. ताम्रपटांमध्ये मात्र गद्देगाळ दिसत नाही. या व्यतिरिक्त मराठी दानपटांमध्ये कितीतरी शापवचने येतात. उदाहरण घ्यायची झाली तर जालगाव ताम्रपटातनं आलेलं शापवचन आहे ते म्हणजे हे टाकली भाष चंद्रार्क पर्यंत जो गैली तो श्वान गर्दभ चांडालू. तर वेळापूरच्या शिलालेखातलं शापवचन आहे ते म्हणजे पाली तो स्वर्गा जाय न पली तो नरका जाय. अंबेजोगाईला तर देवीचा धाक दाखवलेला आहे आणि शापवचन म्हणण्यापेक्षा धाक असलेलं एक आण घातलेली आहे ती म्हणजे जो फेडी लोपी ते या योगिनींचा वज्र दंडू पडेल. तशीच काही गिरिजा देवीची आण घातली आहे आपेगावच्या लेखात, त्याचे शापवचन आहे आण आहे. कालांतरी पैया ते फेडी ते या श्री गिरिजा देवीची आण. तर बांदोडेमध्ये आणखी कडक असं शापवचन आहे ते म्हणजे हा केला धर्म जो मोडी तेने वाराणसी श्री विश्वेश्वरा सनिधी सूर्य ग्रहणी आपुला माता पिता गाये वदिल्या पापासी जाये.
या सर्वांचा अर्थ असा आहे की एखाद्या देवतेची शपथ घालणे, गो ब्राह्मण माता पिता आणि बाल यांचा हत्येचा दोष किंवा नरक प्राप्ती, श्वान, गर्दभ, चांडाल यांसारखे अपशब्द दानभंग करणाऱ्यासाठी दानपत्रात वापरले जातात वापरलेले दिसतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अशा दानपत्रातील दान हक्क अधिकार यांना निश्चितपणे बाधा येत असणार, गैरप्रकार होत असणार, नाहीतर अशी शापवचने द्यायची गरज का बर भासली असावी. त्यावरून त्यात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा, एखाद्याला गैरकृत्य करण्यापासून रोखावे म्हणून त्याला गद्देगाळ, नरक यांची भीती घालावी आणि दानपत्र सुरक्षित करावे असाच हेतू त्यामागे असणार. धार्मिक संस्थांना भाविकांकडून ज्या देणग्या मिळत होत्या त्यांचा विनियोग करतानाही काही गैरप्रकार घडून येत असावे असे अनुमान करायला काही संदर्भ मिळतात. या काळात देवालयांना मिळालेल्या देणग्या बहुधा तिथल्या विश्वस्त मंडळाकडे सोपवल्या जात. मंदिराचा दैनंदिन कारभार, धार्मिक विधी, इतर उपक्रम यांचे आयोजन व नियोजन बघणारे हे व्यवस्थापक विश्वस्त असत. त्यांच्याकडे देणग्या सुपूर्त केल्यावर त्याचा विनियोग करणे ही त्यांची जबाबदारी होती. हे सर्वजण महाजन म्हणून ओळखले जात. मंदिराची चल व अचल संपत्ती त्यांच्या ताब्यात असल्यावर त्याचा विनियोग करताना काही अफरातफर होत असावी का, काही भ्रष्टाचार होत असावा का? कारण कोणतीही देणगी ही मंदिर विश्वस्तांकडे जेव्हा दिली जाई तेव्हा अनेक वेळेला आपल्याला असे संदर्भ मिळतात की अशा देणग्या देताना किंवा असं ट्रस्ट करताना हे हा निधी निधीचा ट्रस्ट करताना त्याला साक्षीदार आहे. हे दानपत्रात हे दान साक्षीदारांच्या समोर देत असल्याचे अनेक उल्लेख आहेत. शिवाय हे साक्षीदार मंदिर व्यवस्थापक पालकांच्या गटातले मुळीच नसत, तर ते समाजातील इतर सन्माननीय व्यक्तींपैकी नेमलेले असत. देणगी देताना असे साक्षीदार असायचे गरजच काय बरे? बहुधा गैरप्रकार होऊ नये मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा विनियोग करताना अफरातफर होत नाही ना, किंवा त्याचा विनियोग योग्य तऱ्हेने होतो आहे ना हे बघण्यासाठी साक्षीदारांचा वचक त्यांच्यावर असावा. आणि म्हणूनच साक्षीदारांसमक्ष दिलेले दान हे योग्य प्रकारे वापरले जाईल याची भाविकाला देणगीदाराला खात्री वाटत असावी असे अनुमान काढता येते. या संदर्भात आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर नागावचा शिलालेख ज्याच्यामध्ये सार्वजनिक बाबतीत एक ट्रस्ट तयार केला गेला होता आणि या ट्रस्टमध्ये साक्षीदार असलेल्या सन्माननीय व्यक्तींची नावही नोंदली गेली आहे. आणि आश्चर्याची बाब अशी की हे जे साक्षीदार आहे विश्वस्त मंडळात अनेक महत्तर होते आणि त्यांच्या साक्षीदारांमध्ये मेहरू महामद, दाऊवार आया आणि हाजी दाऊवार आया या तीन मुसलमान व्यक्तींचा समावेश असलेला आपल्याला दिसतो. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर साक्षीदारांचा वचक असणे याचाच अर्थ मुळे गैरप्रकार होऊ नयेत याची केलेली तजवीज. आणि गैरप्रकारांचे अस्तित्व असणारच की म्हणून तर ते होऊ नयेत याची व्यवस्था केल्याचे उल्लेख मिळतात. या लेखांमधून दानपत्रांमधून गैरप्रकार होत असावेत याची चाहूल मिळाली तरी त्याचं नेमकं स्वरूप काय याविषयी आपल्याला स्पष्ट माहिती काही मिळत नाही. याबाबत आपल्याला स्पष्ट माहिती एका दानपत्रात. हे दानपत्र आहे 13व्या शतकाच्या अखेरचे, मराठी भाषेत लिहिलेले. शिवाय ते शिलालेख अथवा ताम्रपट या स्वरूपात नसून मूळ दानपत्र हे कागदावर लिहिले गेले आणि त्यानंतर त्या दानाची माहिती असलेले शिलालेखांच्या
माहिती असलेले शिलालेख दान दिलेल्या गावी चतुर दिशांना उभारले गेले. या बाबतीत पार्श्वभूमी थोडी सांगायची गरज आहे. ती म्हणजे यादवांच्या पाडावानंतर राजा प्रतापबिंब याने उत्तर कोकणात आपला अंमल बसवला आणि केळवे माहीमला आपली नवीन राजधानी निर्माण केली. याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला महिकावतीच्या बखरीतून मिळतेच. प्रतापबिंब याने आपल्या या नवीन राज्याला महिकावतीचे राज्य असं म्हटलं. त्याने आपला पुत्र महिबिंब याला तिथे बोलवून घेतलं. शिवाय वसाहतीसाठी आवश्यक असणारी रयत, पंचायत, विविध व्यावसायिक पाठवण्यासाठी त्याने पैठणच्या विक्रम भौम राजाला आणि चंपानेरच्या गोवर्धन बिंबाला पत्र लिहिले. या पत्रानुसार महिबिंबाबरोबर 66 कुळ आली. त्यात 27 सोमवंशी, 12 सूर्यवंशी, 9 शेषवंशी ही कुळ तर होतीच. शिवाय व्यापार उदिमासाठी लाड, दसाड, विशालाड, गुजर वैश्य, पांचाळ, दैवज्ञ, घोडेल, मोड, दसमोड, विसामोड इत्यादी कुळ पैठण, पाटण, चांपानेर, निळापूर इत्यादी अनेक ठिकाणांहून आली. पैठणहून राजा बिंबाने काही ब्राह्मण कुळांनाही आमंत्रित केलं होतं. त्यात शास्त्री, वैदिक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित, नाईक इत्यादींची कुळ होती. त्यांच्या सहाय्याने प्रतापबिंबाचा राज्यरोहण समारंभ संपन्न झाला. या सर्व ब्राह्मणांना इनाम गावे आणि वृत्त्या दिल्या गेल्या. या त्यांच्या निर्वाह वृत्त्या होत्या. या ब्राह्मणांची नावं होती गंगाधर नाईक सांखेडकर, विश्वनाथ पंत कावळे चामरे, देवधर प्रधान, नायक छत्रे, घोडे मोगरे, जाधवे आणि हेमटे. आता ज्या दानपत्राचा मी उल्लेख केला ते दानपत्र आहे या पैठणहून आलेल्या पुरुषोत्तमराव कावळे यांच्या नावे केलेले. हे बिंबाचे राजगुरु होते. त्यांना एका दानपत्राद्वारे एक मोठी वृत्ती करून दिल्याचे आपल्याला स्पष्टपणे कळते. सविस्तर माहिती त्याची उपलब्ध आहे. या दानासंबंधी मराठी भाषेत कागदपत्र तयार करून हा दस्तऐवज तयार केला गेला. हे मूळ दानपत्र मराठी भाषा आणि मोडी लिपीत लिहिले गेले होते. त्यांच्या वंशजांनी हे पुढेही जपून ठेवले. शिवाय बदलत्या राजवटीत म्हणजे पुढच्या मुसलमानी आणि नंतर ब्रिटिश राजवटीत मूळ कागदपत्र त्या त्या अधिकाऱ्यांकडून तपासून घेऊन पर्शियन आणि इंग्रजी भाषेत शासकीय अधिकाऱ्यांच्या शिक्का मोर्तबासह प्रमाण प्रती म्हणजे ट्रू कॉपीज बनवून घेतल्या आणि त्या अजून उपलब्ध आहेत. बिंबकालीन आणि उत्तरकालीन महिकावती प्रांतातील अशा तऱ्हेची दानपत्रे आणि वृत्तींविषयीच्या दस्तऐवजांचे कष्टपूर्वक संकलन करून श्री नारायण विठ्ठल वैद्य पुरंदरे यांनी प्रसिद्ध केले आहे. मूळ कागदपत्रे आणि त्याविषयीची माहिती, अस्सल कागदपत्रे आणि इव्हन त्याविषयीची माहिती त्यांनी आपल्या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केली आहे. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याचं प्रकाशन, पहिलं प्रकाशन इसवी सन 1884 मध्ये झाला आणि हा ग्रंथ आहे उत्तर कोकणातील प्राचीन गंगा तीरस्थ शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण अथवा यजुर्वेदीय ब्राह्मण यांची खरी माहिती. हा ग्रंथ अतिशय महत्वाचा ठरला. अव्वल ऐतिहासिक कागदपत्रे आणि इतर साधने प्रयत्नपूर्वक मिळवली असून ती त्याच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आणि हा ग्रंथ लिहिण्यामागचा दृष्टिकोन समाजशास्त्रीय असून तो अत्यंत महत्वाचा ठरतो. इसवी सन 2007 मध्ये या ग्रंथाची द्वितीय आवृत्ती देखील प्रसिद्ध झाली आहे.
आता वळूया आपण राजगुरु पुरुषोत्तमराव कावळे यांच्या दानपत्राकडे. शके 1221 म्हणजे इसवी सन 1299 हे दानपत्र असून त्याद्वारे साष्टी बेटातील अनेक गावांच्या उत्पन्नाचा उपभोग घेण्याचे अधिकार राजगुरु पुरुषोत्तमराव कावळे यांना दिले होते. या दानपत्राचा मजकूर सुरू होतो तो पुढील प्रमाणे. श्रीमंत महाराज राजश्री बिंबशहा स्वामी यांनी आज्ञा केली ऐशजे गोविंद मिटकरी सरदेसाई व सरदेश पांडे तालुका मालाड पंचत्व पावला वगैरे. तो निपुत्रिक होता. त्याची बायको चांगुणाबाई हे वतन स्वखुशीने विकू लागली. मग आपण तिच्या संमतीने वतन सरदेसाई पण व सरदेश पांडे 24,000 होऊन देऊन विकत घेतले. तपशील जरा बंद करशील. या सर्वाचा तपशील पण गावांचा तपशील पण ह्या दानपत्रात दिलेला आहे. ह्या गावांची नाव आहेत उदाहरणार्थ मालाड मरोळ पंचनद खैरण उरण कामणगाव असेरी वसई सोपारा तारापूर सांजे इत्यादी. याशिवाय विविध हक्क लवाजिमा आणि रुसूम पट्टीचा तपशील देखील दिलेला आहे. विविध हक्क दिले आहेत ते आहेत रुसूम पट्टी पिछोडी अंतरपाठ पाठ पंचोत्रा प्रायश्चित्त टिळा विडा मांडव टक्का आणि त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या बाबतीत दर बिघ्या मागे 1 कुडव धान्य तर दर गावी 2 बिघे जमिनीत उत्पन्न दर परगण्यात एका संपूर्ण गावाचं उत्पन्न आणि शिलोत्तर इनाम 1 गाव प्रत्येक गावाचं विसापती 20% हे त्याच्यात उत्पन्न आलं पाहिजे. हे वतन समस्त जमीनदार त्यांचे नाव पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. यांच्या अनुमते शके 1220 शाल्वली संवत्सर माघ वद्य त्रयोदशी भृगुवासरी विकत घेऊन 1 वर्ष 3 मास भोगावा भोगून दान द्यायच्या उद्देशाने माहीम बिंबस्थान येथे विविध ग्राम प्रमुख जमीनदार महत्तर कानुंगो पाटील पटवारी या समस्तांसहित एक मजलिस करून यांच्या साक्षीने शके 1221 प्लवनाम संवत्सर वद्य 30 अमावास्या सूर्यग्रहणी राजश्री पुरुषोत्तमराव कावळे पैठणकर पिते श्रीधर पंत आजे रघुनाथ पंत व वाजसनेय गोत्र भारद्वाज कुलदेवता मातापूर निवासिनी यमाई यमाई हे संपूर्ण दान राजगुरु यांना दान दिले. हे वतन सदर्हु प्रमाणे रुसूम वगैरे हक्क लवाजिमा स्वामींचे पुत्री पौत्री जाती प्रजाती भोगावे. आणि स्वामी श्रीमंत महाराज यांनी स्वमुखे सर्व जमीन दार व मुकामांच्या अवधीत दर गावी चतुर दिशांना 4 शिळा ज्या 6 हात उंच व 2 हात रुंद आहेत अशा रोवाव्यात. या सर्व शिळांवर माझे हे दानपत्र लिहून कोरल्या अक्षरी एकही व्यंजन न जाता तलाखचा शपथ गर्धभावरी बायको ऐशी घालून आमचे तयार करावे. आणि वर सर्व मानना दिली आहे म्हणजे
अश्विन मास पर्यंत ज्या गावी सिद्ध न झाले त्या मोकादमांना शिरच्छेद ऐसा इत्यर्थ दानपत्री केला शके 21 म्हणजे इसवी सन 1299. यानंतर हे दान पुरुषोत्तम राव कावळे यांनी आपल्या हयात भर उपभोगलं आणि त्याच्यानंतर त्यांचा पुत्र श्री नायकराव याच्याकडे त्याची मालकी आली. यावेळी त्यांच्या दानपत्रातील काही हक्क सवलती आणि अधिकार यांना मालाडला राहणाऱ्या कोणी एका देव देसला ठाकूर या व्यक्तीने आव्हान दिले आणि यावर आपलाच हक्क आहे असे ते तो सांगू लागला. त्यामुळे देशला ठाकूर आणि नायकराव या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. नायकरावाने त्याबाबत शासनाला तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण त्या काळात म्हणजे 15व्या शतकाच्या पहिल्या दशकात सुरू झाले आणि त्याचा न्यायालयीन निवाडा होऊन इसवी सन 1416 मध्ये ह्याचे निवाडा पत्र दिले गेले. या न्यायालयीन निवाड्याची देखील प्रक्रिया अतिशय रंजक आहे आणि ती आपल्याला सविस्तरपणे कळते. ती पुढील प्रमाणे. सर्वप्रथम वादी म्हणजे नायकराव आणि प्रतिवादी म्हणजे देव देसला ठाकूर हे स्थानिक दिवाणाकडे तक्रार घेऊन गेले म्हणजे महम्मद दलील दिवाण याच्याकडे हे प्रकरण आले. मात्र त्याने दिलेला निर्णय दोन्ही पक्षकारांना अमान्य झाला म्हणून दिवाणाने त्या पुढच्या म्हणजे वरिष्ठ कोर्टात म्हणजे बिदरच्या सुलतानाकडे म्हणजे सुलतान अल्लाउद्दीन गाझी याच्याकडे बिदरला पाठवलं व त्यांच्या सोबत आपला एक विश्वासू सेवकही पाठवला. बिदरला सुलतानाच्या न्यायालयात प्रकरण प्रविष्ट झाल्यावर दोघांनीही आपापले मुद्दे मांडले आणि नायकरावाने यावेळेला आपलं अस्सल दानपत्र पुरावा म्हणून सादर केलं. यानंतर प्रतिवादी देव देसला ठाकूर याने असं प्रतिपादन केलं की हा भोगवटा माझ्या ताब्यात आहे. याच विषयीचे माझे साक्षी अहनिलवाडा येथे राहणारे असून ते साष्टीतील जमाबंदीकडील कारभारी आहेत. त्यांनी हा भोगवटा माझ्या स्वाधीन केला आहे हे सांगितल्यावर नंतर बादशहाच्या हुकुमाने त्याचा मुचलका म्हणजे हात जामीन लिहून घेतला गेला. बादशहाने त्याच्यानंतर तिथल्या शहाबाद खान नामक जिल्हेदाराला असा हुकूम लिहून पाठवला की देव देसला ठाकूर हा साक्षी पुराव्यानिशी जर आपले म्हणणे साबित करून देईल तर त्यास दर गावच्या पिछोडीच्या उत्पन्नातून हक्क द्यावा आणि त्याच्याने जर पुरावा देता आला नाही किंवा त्याचे साक्षीदार खोटे ठरले तर त्यांना त्याला 500 होऊन दंड करावा आणि त्याला वतनातून हाकलून द्यावा. यानंतर चौकशी. प्रत्यक्ष नायकराव उपभोगत असलेल्या वतनातील चंक मोहिली या गावात सुरू झाली. ह्या वेळेला एक मोठी मजलिसीच आयोजन करण्यात आलं. ह्या मजलिसीस शासकीय प्रतिनिधी खुद्द जिल्हेदार शहाबाज खान, दिवाण महम्मद दलील आणि लाला करबालचंद मुन्शी हे हजर होते. शिवाय तत्कालीन वतनाच्या गावांमधील सर्व जमीन महसूल अधिकारी, कामदार, जमीनदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बहुधा दानपत्रातील दान दिलेल्या गावांचे अधिकारी असावेत. याशिवाय अहनिलवाड्याचे 214 इसम साष्टीकडील जमाबंदीचे इतर कामदार
वगैरे अनेक व्यक्ती या मजलिसी हजर होत्या. नंतर साक्षी पुरावे तपासायचं काम सुरू झालं. हे सुद्धा एक वेगळ्याच तऱ्हेचं होतं. ते म्हणजे या उपस्थित असलेल्या सर्वांसमक्ष ज्यांच्या वयास 80 वर्ष पूर्ण झाली होती असे 4 गृहस्थ निवडून काढले, त्यांना शपथ घ्यायला लावली. ह्या शपथेसाठी त्यांच्या मस्तकी दुर्वा ठेवल्या आणि त्यांना जे असत्य असेल तेच त्यांनी सांगावे, असत्य सांगू नये असं सांगण्यात आलं. हे कोण होते चौघ जण? शहाबाज इथला चांगू पटेल, एक्सर मालाड इथला कोट्या पटेल, कोंडू यज्ञ पेट्यामधला शंकरसेन पाटेल आणि मालाड पेट्यामधला अमलकोटचा कर्णराम राऊत पटेल. या चारही जणांना चौकशीत असा प्रश्न केला गेला की या दाव्यात दोघांपैकी वतनाचा खरा वारसदार कोण आहे, आणि त्यावरून तिथे जमलेल्या सर्व मंडळींच्या समक्ष उघड रीतीने त्यांनी जबानी दिली. या सर्वांनी नायकरावाच्या दानपत्रात असलेली माहिती सुसंगतपणे दिली. शिवाय असंही सांगितले की दानपत्रात दानासंबंधी ज्या शिलालेखांचा उल्लेख आहे ते शिलालेख आज प्रत्यक्ष उपलब्ध असून त्यांची पडताळणी देखील करता येईल. हे कळल्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी ही पडताळणी करायचं ठरवलं. त्यासाठी गावागावांमधून असे शिलालेख मजलिसी समोर आणवून घेतले. त्यातील मजकूर नायकरावाने सादर केलेल्या दानपत्राशी पडताळून पाहण्यात आला आणि तो सत्य ठरला. त्यामुळे देव देसला ठाकूर याच्या दाव्यात काहीच तथ्य नसून त्याचा खोटेपणा उघडकीस आला. त्यामुळे त्याला 500 होनांचा दंड भरायला लावला, सक्त ताकीद दिली आणि हाकलून लावण्यात आले. मूळ दानपत्र हक्कांसह अबाधित राहिले. मात्र हे दानपत्र असले तरी संपूर्ण न्याय प्रक्रिया आणि अंतिम निर्णय या संबंधी पुनश्च एक दस्तऐवज तयार केला गेला व त्यावर सरकारी शिक्का मोर्तब आणि साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आला. जिल्हेदार शहाबाज खानच्या सहीने हे निवाडा पत्र नायकरावाला देण्यात आले आणि परत एकदा नायकराव आणि त्याचे वंशज हे या वतनाचा उपभोग घेण्यास सज्ज झाले. 15व्या शतकाच्या सुरुवातीचे म्हणजे इसवी सन 1416 हे निवाडा पत्रही पुरुषोत्तमराव कावळे त्यांचा पुत्र नायकराव याच्या वंशजांनी जतन केले आहे. श्री पुणतांबेकर यांच्या ग्रंथात दानपत्राबरोबरच हे निवाडीचा निवाडा पत्र ही छोडीचा दावा सिद्ध केले गेले आहे. पुणतांबेकर संपादित ग्रंथात अस्सल कागदपत्रे विशेषतः दानपत्रे, दानपत्रांच्या खरेदी विक्री संबंधित ची कागदपत्रे, एखाद्याची वृत्ती दुसराच कोणीतरी उपभोग असल्याची आणि त्या संबंधित तक्रारीची पत्र, निवाडा पत्र ही सुद्धा समाविष्ट आहे. आपल्या वतनाची वृत्तीची विक्री करणं हा सरसकट हिस्सा दिसतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ किरवंत आणि गोळक यांनी आपल्या वंश परंपरागत भोगत असलेल्या जमिनीची म्हणजे भूमिदानाची वृत्ती रणसोड नाईक आणि राम नाईक वसईकर यांना विकल्या. त्या संबंधीचे खरेदी विक्री खत किमती सकट नोंदले आहे. अशा तऱ्हेने विविध कारणांनी मिळालेली भूमिदाने ज्योतिषीपणाची व इतर कारणांनी मिळालेल्या वृत्त्या पुढील पिढ्यांनी स्वखुशीने विकल्या असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. मुळात
वंश परंपरागत उपभोगासाठी मिळालेल्या भूमिदानांचे पुढे काय होते यावर ही कागदपत्रे स्पष्ट प्रकाश पाडतात. अर्थात प्राचीन काळातल्या भूमिदानांचेही असेच झाले असेल असे स्पष्ट मांडता येत नाही, तरी अशी काहीशी शक्यताही नाकारता येत नाही. अशा तऱ्हेने भूमिदान प्रथा ही अखंडपणे चालू राहिलेली दिसते. विविध राजवटी आल्या आणि गेल्या तरी बहुतांश वंश परंपरागत दाने कायम करण्यात आली. त्यात समस्या निर्माण झाल्या, त्यांचे निराकरण होत गेले, तरी भूमिदान ही एक नेहमीच आकर्षित करणारी प्रथा परंपरा राहिली. प्राचीन भूमिदान ते आधुनिक काळातील भूदान आंदोलनापर्यंत तिचा प्रवाह अखंड राहिलेला दिसतो. काळाच्या ओघात दान देण्याचे स्वरूप आणि कारणे बदलली गेली, तरी दान देण्याची आणि दान मिळवण्याची मानवी वृत्ती मात्र तशीच राहिलेली दिसते. थँक्यू व्हेरी मच.